हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक चॅनल. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न असेल की महाडिस्कॉम जेई आणि बीएमसी जेई या दोन्ही एक्झामसाठी सोबत अभ्यास करायचा तरी कसा. ठीक आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील डिप्लोमा लेवलवर, ह्या दोन्ही पण एक्झाम आहेत. आणि मोस्टली इलेक्ट्रिकलचे जेवढे काही स्टुडंट्स असतील त्यांनी महाडिस्कॉमचा पण फॉर्म भरला असेल आणि बीएमसीचा पण फॉर्म भरला असेल. तर या दोन्ही एक्झामचा सोबत अभ्यास कसा करावा याबद्दल बरेच डाऊट्स असेल तुमच्या मनामध्ये. कुठल्या एक्झामला प्रायोरिटी द्यायला पाहिजे, कुठला सिलेबस आधी कव्हर करायला पाहिजे, किती डेटपर्यंत आपण अभ्यास करावा, त्यानंतर दुसऱ्या एक्झामसाठी बघावं वगैरे, सगळे डाऊट्स तुमच्या ज्या मनात आहेत सगळे डाऊट्स ती या व्हिडिओमध्ये क्लिअर करेल, मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. तर पाहूया वन बाय वन, आपण स्टेप बाय स्टेप जाऊया की काय काय डाऊट्स असतात आपले आणि काय काय आपल्याला त्यावरती प्लॅनिंग करायला पाहिजे. ठीक आहे, तर पहा सगळ्यात आधी एक्झाम डेट. तर बी एम सीच्या नोटिफिकेशनमध्ये तर त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की एक्झाम डेट आहे 25 नोव्हेंबर. ही झाली एक्झाम डेट बी एम सीची. महाडिस्कॉम जेईची अजूनपर्यंत एक्झाम डेट आलेली नाही आहे आणि मला नाही वाटत की या महिन्यामध्ये येईल, कारण या महिन्यामध्ये यायची असली तर हॉल तिकीट आले असते, ॲडमिट कार्ड आले असते तुमचे. ॲडमिट कार्डच्या नंतर मिनिमम 10 दिवस तरी ते देतात की तुमची एक्झाम आहे 10 दिवसानंतर. तर या महिन्यात येणं शक्य नाही असं वाटतं. तर एक्झाम होईल तुमची पुढच्या महिन्यामध्ये, ठीक आहे, नोव्हेंबरमध्ये. पण 99% चान्सेस आहेत की एक्झाम तुमची बी एम सीच्या एक्झामच्या आधी होण्याची. ठीक आहे, तर हे झालं तुमचं सगळं रिलेटेड एक्झाम डेटबद्दल. हे लक्षात ठेवा की तुम्हाला बी एम सीची तर त्यांनी फिक्स दिली आहे 25 नोव्हेंबर, पण मोस्ट प्रोबेबल चान्सेस आहेत, मी कन्फर्म नाही सांगत आहे, पण चान्सेस आहेत की एक्झाम बी एम सीच्या आधी होईल. महाडिस्कॉमची जी एक्झाम आहे बी एम सीच्या आधी होईल, पण या महिन्यात होणं म्हणजे अवघड आहे, शक्य नाही आहे, कारण हॉल तिकीट यायला पाहिजे होते इतक्या वेळात, तर जर या महिन्यात होणार असतील तर. नेक्स्ट, कॉमन सिलेबस. आता तुम्हाला तुमचं डोकं लावायचं आहे आणि कॉमन सिलेबस काढायचा आहे. काय बी एम सी जेई एक्झाममध्ये जो इलेक्ट्रिकलचा सिलेबस त्यांनी मेन्शन केलेला आहे आणि महाडिस्कॉमचा सिलेबस. महाडिस्कॉमने तर आत्तापर्यंत कधी सिलेबस दिलेला नाही, पण महाडिस्कॉम सगळंच कव्हर करतो आणि बी एम सीने स्पेशली त्यांचे टॉपिक वाईज सिलेबस दिलेला आहे. तर तुम्हाला कॉमन सिलेबस काढायचा आहे, काय कॉमन आहे काय अनकॉमन आहे आणि त्यानुसार अभ्यास करायचा आहे. जर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर बी एम सीमध्ये बरेच काही टॉपिक असे दिलेत इलेक्ट्रिकलमध्ये, जसे की एनर्जी ऑडिट, कोड्स, इलेक्ट्रिकलचे सांगतो मी, ठीक आहे, एनर्जी ऑडिट्स, कोड्स आणि वेगवेगळे ॲक्ट्स, हे असे काही सिलेबस दिले ते तुम्हाला महाडिस्कॉममध्ये नाही विचारणार. ठीक आहे, ते तुम्ही तुमचं डोकं लावून काढू शकता की काय टॉपिक्स आहेत मला की जे महाडिस्कॉममध्ये विचारतील आणि बी एम सीमध्ये पण विचारतील. फॉर एक्झाम्पल, डी सी मशीन आहे, पॉवर सिस्टम आहे, डिस्ट्रीब्युशन आहे, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर्स, हे सगळे कॉमन टॉपिक्स आहेत जे की दोन्ही एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जातील. तर मला वाटतं तो सिलेबस तुम्ही एका वहीवर किंवा एका पेजवर लिहून काढा की हा सिलेबस आणि हा सिलेबस दोन्ही सिलेबस म्हणजे बी एम सीमध्ये पण विचारतील आणि डिस्कॉममध्ये पण विचारतील. तर तो सिलेबस आधी तुम्हाला प्रिफर करायचा, आधी त्या सिलेबसचा अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर जे उरलेले दिवस असतील तेव्हा तुम्ही मेकॅनिकल करू शकता. जर बी एम सीचं प्रिपरेशन करत असतील तर मेकॅनिकल, जी के, रिझनिंग, ते बाकीचा पार्ट तुम्ही नंतर करू शकता. ठीक आहे, आणि अजून एक कॉमन सिलेबस काय आहे, रिझनिंग. राईट, रिझनिंग दोन्ही एक्झाममध्ये पण आहे, महाडिस्कॉममध्ये पण रिझनिंग तुम्हाला विचारलं जाईल आणि बी एम सीमध्ये पण रिझनिंग विचारलं जाईल, तसं पण तुमचं रिझनिंग कव्हर होतेच दोन्ही एक्झाममध्ये. तर त्याबद्दल काही वाद नाही आहे, फक्त तुमचं पॉईंट आहे जो की टेक्निकलचा सिलेबस तुम्ही काढा, कारण बी एम सीमध्ये बराचसा सिलेबस एक्स्ट्रा आहे जो की महाडिस्कॉमला विचारला जात नाही. ओके, तर तो आधी नोट डाऊन करून घ्या सिलेबस. त्यानंतर टॉपिक्स टू बी प्रिपेअर्ड बिफोर 5th नोव्हेंबर. आता सपोज आपण एक डेट लक्षात घेऊन जर चाललो 5 नोव्हेंबर, ठीक आहे, 5 नोव्हेंबरच्या नंतर जर तुमची महाडिस्कॉमची एक्झाम होत असेल, ठीक आहे, चान्सेस आहेत होत असेल, तर तुम्ही 5 नोव्हेंबरपर्यंत मी एक डेट सांगतो एक्झाम्पल म्हणून, ठीक आहे, 5 नोव्हेंबरपर्यंत किंवा फर्स्ट वीक, ठीक आहे, नोव्हेंबरचा फर्स्ट वीक, तर या तारखेपर्यंत तुम्ही जर ठरवलं की मला फक्त इलेक्ट्रिकलचा अभ्यास करायचा आहे जो की मी बी एम सीसाठी पण यूज होईल आणि महाडिस्कॉमसाठी पण यूज होईल, पण फर्स्ट प्रायोरिटी तुमची महाडिस्कॉम असेल कारण आपली ती एक्झाम आधी आहे असं समजून आपण अभ्यास करत चाललेलो आहे. जर फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबरपर्यंत जो तुम्ही महाडिस्कॉमसाठी प्रिपेअर केलं इलेक्ट्रिकलचा, ठीक आहे, तर ते बेटर होईल कारण आपण नंतर आपल्याला टाईम आहे, इलेक्ट्रिकल तुमचं तसं पण कव्हर होतं आहे बी एम सीसाठी पण, मग 5 नोव्हेंबरनंतर आपण मेकॅनिकल करू शकतो आणि जी के करू शकतो, हे दोनच टॉपिक एक्स्ट्रा आहेत. तर एक तुम्ही स्वतःची डेट ठरवा की या तारखेपर्यंत माझा अभ्यास महाडिस्कॉमसाठी असेल आणि यानंतर माझा अभ्यास बी एम सीसाठी पण असेल. ठीक आहे,
तर अशी डेट तुम्ही तुमची ठरवा, तुमच्या अभ्यासावर डिपेंड आहे ते, तुमचे काय पॉईंट्स राहिलेत, काय वीक आहेत, काय किती पॉईंट्स झालेले आहेत, तर हे सगळं तुमच्या अभ्यासावर डिपेंड आहे. मी नाही सांगू शकत, मी फक्त एक क्रायटेरिया सांगणार आहे, एक पॅटर्न सांगणार आहे तुम्हाला, ठीक आहे. तर हे ठरवा तुम्ही डेट्स, टॉपिक्स टू बी प्रिपेअर्ड बिफोर 5th November आणि आफ्टर 5th November, म्हणजे एक तुमची डेट ठरवू. ओके, नेक्स्ट 50 marks कवर्ड. आता 50 marks म्हणजे कुठले, पहा बी एम सी टोटल मार्क्स आहेत 100 मार्क्स एक्झाम असेल बी एम सीमध्ये, त्यामध्ये 60 questions टेक्निकल असतील. पण टेक्निकलमध्ये काय आहे, मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकल, ठीक आहे. जर मांडलं 30-30% म्हणजे 30-30 येणार नाही, पण चान्सेस आहेत की 30 मार्क्स इलेक्ट्रिकलचे आणि 30 मार्क्स मेकॅनिकलचे, असे टोटल 60 मार्क्स आपण गृहित धरूया. म्हणजे त्यांचा रेशो कमी जास्त होतो कधी कधी, पण जर एक मांडलं की अर्धे क्वेश्चन्स तुमचे मेकॅनिकलमधून येतील, अर्धे क्वेश्चन्स इलेक्ट्रिकलमधून येतील, तर इथे तुमचे 30 मार्क्स होत आहे, ठीक आहे. हे 30 मार्क्स तुमचे झाले बी एम सीचे इलेक्ट्रिकलचे, आणि 20 मार्क्सचा त्यांनी लॉजिकल रिझनिंग विचारणार आहेत. तर हे झाले तुमचे 50 मार्क्स, ठीक आहे. तर बी एम सीच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर 30 मार्क्स तुमचे इलेक्ट्रिकलमधून कवर होत आहेत, जे की आपण 5th November आधी अभ्यास करतो आहेस ना. आणि 20 मार्क्स रिझनिंग आपल्याला तसं पण डिस्कॉमसाठी पण रिझनिंग करायचं आणि बी एम सीसाठी पण ते होऊनच जाईल, ठीक आहे. तर तुमचे महाडिस्कॉम जेईचा अभ्यास करत असताना तुमचे 50 मार्क्सचा बी एम सीचा अभ्यास होतो आहे, लक्षात येतं तुमच्या, की आपण महाडिस्कॉमचा अभ्यास करत असताना 50 मार्कांचा अभ्यास आपण बी एम सीसाठी पण करतो आहे. तर उरलेले 50 मार्क्स आहेत, तर मग आपण काही दिवस म्हणजे 10 किंवा 15 दिवसामध्ये आपण 50 मार्क्सचा अभ्यास करू शकतो. आणि जी के उरलं काय, जी केमध्ये तुम्ही टाईमपास म्हणून जी के करू शकता. म्हणजे जेव्हा महाडिस्कॉमचा अभ्यास करून तुम्हाला बोर होईल तेव्हा तुम्ही जी केचा अभ्यास करू शकता, तेवढंच तुमचं रिफ्रेशमेंट होईल. तर हे झाले 50 + 20 मार्क्स, म्हणजे फक्त तुम्हाला उरलं काय, मेकॅनिकलचा अभ्यास तुम्ही एक्झामच्या आधी आधी करा, जेणेकरून तुम्हाला लक्षात पण राहील, ठीक आहे. कन्सेप्ट बघा, कारण किंवा आणि कन्सेप्ट आणि न्यूमेरिकल दोन्ही बघा, म्हणजे कन्सेप्ट आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, म्हणजे जे तुम्ही वाचले तर एक्झामच्या आदल्या एक वीक आधी वाचले तर तुमच्या लक्षात पण राहतील. आता वाचले तुम्हाला जर कळणार नाही आणि कळून वाचलं तर वेल अँड गुड, पण जर तुम्हाला कळालं नाही पण तरी तुम्ही एकदा वाचून घेतलात तर तुम्हाला लक्षात राहण्याचे कमी चान्सेस आहेत. जर एक्झामच्या आधी आधी एक वीक वाचलं तर तुम्हाला लक्षात पण राहतील. तर हे सांगायचं तुम्हाला की तुमचे 50 मार्क्स कवर होत आहेत जर तुम्ही महाडिस्कॉमचा अभ्यास करत असेल, तर बी एम सीसाठी पण 50 मार्क्स तुमचे ऑलरेडी कवर होत आहेत. आता त्यानंतर पाहूया मॅक्सिमम प्रॅक्टिस, तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॅक्टिस करायची. आता तुमची थेरी मला वाटतं एकदा दोनदा तो वाचून झालेलीच असेल, सगळं रिव्हिजन झालेलं असेल तुमचं. आता तुम्हाला सगळं फक्त एकच गोष्ट करायची आहे, प्रॅक्टिस. आणि महाडिस्कॉमची जे इथे जेव्हा पण डेट येईल तेव्हा तुम्हाला करायचं रिव्हिजन, एकदा थेरीचं सगळं रिव्हिजन करायचं आहे. आणि क्वेश्चन्सची प्रॅक्टिस चालू ठेवा, कंटिन्युअस क्वेश्चन्सची प्रॅक्टिस चालू ठेवा, कारण तसं पण तुम्ही थेरी केलीत ना तर फक्त थेरीची प्रॅक्टिस होऊन जाईल, पण जेव्हा न्यूमेरिकल म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तुम्ही कराल तेव्हा तुमचे त्यामध्ये कन्सेप्ट पण क्लिअर होतील. काही वेगवेगळ्या पुस्तकातून ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स कराल तेव्हा वेगवेगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. तर अशा प्रकारची तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा तुमच्या त्या डेटपर्यंत, आणि नंतर तुम्ही थेरी पण वाचू शकता. जेव्हा एक्झाम डेट त्यांनी रिलीज करतील तेव्हा आपण एकदा थेरीची पण रिव्हिजन करून घेतली तर ती बेटर होईल, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे कॉम्पिटिशन. पहा तुमची महाडिस्कॉम आणि बी एम सी, तर तुम्हाला काय वाटतं कोणत्या एक्झाममध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे? ऑब्व्हियसली बी एम सी जेई, कारण बी एम सी जेईमध्ये दोन्ही विद्यार्थी आहेत, मेकॅनिकलचे पण आहेत आणि इलेक्ट्रिकलचे पण आहेत, ठीक आहे. तर आणि डिप्लोमा, दोन्ही डिप्लोमा लेवलच्याच एक्झाम आहेत, पण कॉम्पिटिशन कोणाची जास्त आहे? बी एम सीची, कारण बी एम सीमध्ये मेकॅनिकलचे एक्स्ट्रा मुलं ॲड झालेले आहेत. आणि वॅकन्सीज पण मला वाटतं डिस्कॉमच्या जास्त आहेत, महाडिस्कॉमच्या वॅकन्सीज पण जास्त आहेत ॲज कम्पेअर टू बी एम सी जेई. तर तुमचं पहिलं प्रायोरिटी मला वाटतं की महाडिस्कॉम जेई ठेवा, पण ॲट अ सर्टन डेट, एक कुठल्या तरी डेटपर्यंत ठेवा, आणि त्यानंतर तुम्ही बी एम सीचा अभ्यास स्टार्ट करणार. कारण बी एम सीचा एक्झामची डेट आलेली आहे, माहिती नाही की महाडिस्कॉम कधी त्यांची डेट रिलीज करेल. तर तुमचं कॉम्पिटिशन जास्त आहे बी एम सीसाठी, तर प्रायोरिटी तुमची महाडिस्कॉम ठेवा आणि त्या हेतूने अभ्यास करा. आणि जी के तुम्ही करू शकता जेव्हा तुम्हाला, जेव्हा पण कुठे बोर होईल तेव्हा तुम्ही जी केचा अभ्यास करू शकता. आणि टॉपिक वाईज अभ्यास करा, बी एम सीने स्पेशली टॉपिक्स दिलेले आहेत आणि प्रत्येक टॉपिकवरनं बी एम सी क्वेश्चन विचारतं. लास्ट टाइम जी सब इंजिनियरची एक्झाम झाली होती तेव्हा ईच टॉपिकवरनं क्वेश्चन होते, त्यांचा रेशो सेम नव्हता की 30 मार्क्स 30 मार्क्स, म्हणजे मेकॅनिकल इलेक्ट्रिकचा रेशो सेम नव्हता, काही क्वेश्चन्स कमी जास्त झाले होते, पण प्रत्येक टॉपिकवर क्वेश्चन होते,
ठीक आहे, मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना सांगू सांगत आहे मी की रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग, थर्मोडायनामिक्स, आय सी इंजिन याच्यावर पण बरेच क्वेश्चन्स होते सब इंजिनियरच्या एक्झाममध्ये. तर असा टॉपिक वाईज अभ्यास करा, कॉम्पिटिशन जास्त आहे. तर तुमची प्रायोरिटी तुम्ही ठरवा की कुठल्या एक्झामला तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे, कुठल्या डेटपर्यंत प्रायोरिटी द्यायची आहे. आणि या महिन्यामध्ये महाडिस्कॉमची एक्झाम येणं शक्य नाही, कारण ॲडमिट कार्ड आले असते. नेक्स्ट मंथमध्ये तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत, तर त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. तुमच्या अभ्यासाला ऑल द बेस्ट. आणि काही डाऊट्स असेल तुमचे याबद्दल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.